नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या पंचवीस जून दोन हजार चोवीस वार मंगळवार आणि उद्या या वर्षाची सगळ्यात मोठी चतुर्थी आहे हो ही संकष्टी चतुर्थीच आहे पण ज्या दिवशी ज्या वेळेस संकष्टी चतुर्थी ही मंगळवारच्या दिवशी येते तेव्हा तिला अंगारक योग जुळून येतो आणि म्हणून या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात याच चतुर्थीला मंगळी चतुर्थी देखील म्हणतात आणि अशी मान्यता आहे जोही मनुष्य जोही व्यक्ती दरवर्षी ज्या महिन्यांना चतुर्थी येतात त्या करत नसेल त्याचे व्रत करत नसेल आणि फक्त या अंगारक चतुर्थीचे व्रत केले तरी संपूर्ण वर्षभरात जेवढ्या चतुर्थी येतात तेवढे उपवास केले समान पुण्य त्या भक्ताला त्या व्यक्तीला मिळतात मित्रांनो या अंगारकी चतुर्थीचे खूप महत्त्व असते खूप मोठी चतुर्थीही मानली जाते म्हणून घरातल्या सगळ्या सदस्यांनी या चतुर्थीला म्हणजे उद्या मंगळवारी उपवास करावा गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घ्यावे गणपतीचे अभिषेक करावे दुर्वा जास्वंदीचे फूल गणपती बाप्पाला अर्पण करावे मोदकांचा लाडूचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवावा त्यासोबत सकाळी किंवा संध्याकाळी गणपती बाप्पाचा खास करून अंगारकी चतुर्थीच्या दिवसाचा मंत्राचा जप करायला अजिबात विसरायचा नाही हा खूप विशेष मंत्र आहे खूप महत्त्वाचा मंत्र आहे जो फक्त अंगारकी चतुर्थीच्या दिवशी याचा जप केला जातो हा मंत्र जप तुम्हाला एकवीस एकावन्न एक किंवा एकशे आठ वेळेस याचा जप तुम्हाला करता येऊ शकतो मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने हळुवार गणपती बाप्पाच्या समोर मंदिरात किंवा घरी तुम्ही हा जप सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता हा मंत्र काही असा आहे ओम अम अंगारकाय नमहा ओम अम अंगारकाय नमहा या मंत्राचा जप एकवीस एक्कावन्न एकशे आठ वेळेस एक माळ किंवा अकरा माळ तुम्हाला जेवढा करता येईल जेवढी शक्तीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करायचा आहे पण उद्या व्रत करायला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायला त्यांचे दर्शन घ्यायला आणि या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका तुमचे जीवन सफल होईल आणि गणपती बाप्पा तुमचे सर्व विघ्न दूर करेल तुम्हाला सुख प्रदान करेल सुख समृद्धी तुमच्या घरात येईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ